आपण दर आठवड्याला ह्या रूमची साफसफाई करतो नाही का ग? तरी काय फारसा फरकच पडत नाहीये. अगं एकदा ना या रूमचं कलरिंग करून घ्यायला हवं. इवन बेटर, संपूर्ण घराचं आपण कलर करून घेऊया. हा तुम्ही काय खर्चात खर्च काढताय? मी फक्त ह्या रूम बद्दल बोलले, कळलं ना? आणि 2 वर्षापूर्वी दिवाळीच्या आधी आपण कलर केलं होतं की नाही? मग बहिणी अगं 2 वर्षापूर्वी, लॉंग लॉंग टाइम अगो. अमिता, जर का तुझ्या मताप्रमाणे आपण चाललो ना, तर आपल्याला ना दर आठवड्याला घराचा रंग बदलावं लागेल. का? हा, इथे फॅशन चेंज, इथे घराचा रंग चेंज. हे पण खरंच आहे बहिणी, थोडासा चेंज तर हवाच ना. नम्रता, अगं चेंज हवा ना तो मनाचा, त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. हे असं रंग रंगोटी बदलून वगैरे ना काही होत नाही. वहिनी अगं, यावेळेला सुट्टीत आपण 4-5 दिवसांसाठी जाऊया ना ग बाहेर कुठेतरी, प्लीज. अमिता, हा सुट्टी? हो, बाहेर या 5-6 दिवस. करेक्ट. तू दिवसा चंद्र तारे बघतीयस. ए वहिनी, आय एम सिरियस अगं. वहिनी, मनाचा बदल हवा, मनाचा. आता माझं वाक्य तू मलाच ऐकव. पण आपण जरी ठरवलं तरी या घरातल्या कर्त्या पुरुषांचा होकार मिळवणं आपल्याला जमणार आहे का? अगं का नाही जमणार वहिनी? हे बघ, स्त्री शक्तीने जर का मनाने ठरवलं ना तर काहीही अशक्य नाही. ह्या पुरुष मंडळीने जर आपलं ऐकलं नाही ना, तर आपण संप करू, आंदोलन करू, उपोषण करू. उपोषण ना तू कर, ओके? वहिनी, स्त्री शक्तीने जर ऍक्च्युअली विचार केला ना, तर या पुरुष मंडळीना आपण उपाशी ठेवू शकतो, कळलं? वहिनी, पण आजच्या आज ना या तिघांकडून आपण पिकनिक साठी प्लीज परमिशन मागू ना, प्लीज. अग पक्का? पक्का. मनुष्यला भाजी हवी आहे. अहो प्रशांत भाऊजी, गेल्या आठवड्यात ना आमच्या महिला मंडळाची पिकनिक गेली होती. अरे वा. त्यातल्या 2-3 बायकांना ना जॉब करतात, पण त्यांचा पिकनिकचा उत्साह खूप थकतात हो त्या. त्यामुळे ना त्यांनी ह्या सुट्टीमध्ये खास वेळ काढला आणि पिकनिकला गेलेत. अगं आमच्या पतपेढीतला तो श्याम जाधव, तो पण गावाला गेलाय 8 दिवसाची रजा टाकून. याला चेंज म्हणतात. अगदी. चेंज काय चेंज, चैन म्हणावं तर, फुकटचा खर्च सगळा. अरे चैन का म्हणतोस? दुसरं काय म्हणणार? हा चेंज म्हणून काय पैसे उधळायचे? दुसरा मार्ग नाहीये. दादा हे पिकनिक वगैरे काही नको. हा हे पिकनिक म्हटलं ना खूप खर्च होतो, म्हणजे एक तर आधी काहीतरी खरेदी करा, तिकडे गेल्यानंतर हॉटेलिंगचा खर्च, आणि आपलं शॉपिंग तर काही थांबत नाही. म्हणजे पैसा हा पाण्यासारखा खर्च होतो, हवंय कशाला? मी तर म्हणतो ना, हा आपला चेंज नसतो, आपल्याकडच्या नोटांचा चेंज असतो. म्हणजे आपल्या खिशातल्या नोटा ह्या समोरच्या खिशात जातात चेंज म्हणे. त्यातलं डोंबलाचं चेंज. अभय, हे तुझं सततचं ऑन असलेलं कॅल्क्युलेटर आहे ना, ते आता ऑफ कर जरा. बघावं तेव्हा कॅल्क्युलेशन करत असतोस रे, एन्जॉयमेंटचं पण कॅल्क्युलेशन करतोयस तू. काय आपलं सारखं पैसा पैसा पैसा, पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही तुला? पैशाशिवाय बघण्यासारखं दुसरं काही आहे का? नाही बाबा, पण कधीतरी इच्छा मन याचाही विचार कर ना. बरोबर. म्हणजे मनाच्या स्वास्थ्यासाठी हवा पलट फार महत्वाची असते. सतत आपलं तेच काम, तीच काळजी, तोच विचार करून करून मन थकत. त्याच्यात बदल नको का व्हायला? अगदी बरोबर. वहिनी, काही बोलायचंय तुम्हाला? नाही. अभय मला सांग की झाडाच्या टवटवीतपणासाठी ताजं राहावं म्हणून आपण काय करतो? पाणी दे जरा. एक्झॅक्टली हेच, पाणी देतो आपण त्याला. पाणी नकोय म्हणून. अरे आणि त्याची ताकद वाढावी म्हणून काय करतो आपण? त्याला खत टाकतो. खत टाकल्यानंतर झाड कसं एकदम टवटवीत होऊन जातं. पिकनिक, पिकनिक हे सुद्धा खतासारखंच काम करतं, कळलं? करेक्ट. करेक्ट बोललात प्रशांत भाऊजी तुम्ही. अभय म्हणजे ना नॉट हॅपनिंग. प्रशांत भाऊजी मला सांगा, आपण सगळे किती दिवस झालं बाहेर गेलेलो नाही, बरोबर की नाही? आपण सगळ्यांनी म्हणून बाहेर गेलंच पाहिजे, पिकनिकला गेलंच पाहिजे. काय का नम्रता? हो ग हो. म्हणजे काय ना, ह्या वर्षी आपण पिकनिकला जायलाच पाहिजे. पुढचं वर्ष रोहनचं 10वीचं वर्ष आहे ना, काय हो? तर त्यामुळे ना त्याचं खूप हेक्टिक शेड्यूल होणार आहे, बरोबर ना? तर त्यामुळे ना आपल्याला पुढच्या वर्षी कुठेच जाता येणार नाही, म्हणून आपण पिकनिकला जर का जायचं असेल ना तर ह्याच वर्षी गेलं पाहिजे, काय हो? बरोबर ना? हो खरंच मलाही वाटतं की आपण पिकनिकला जायला पाहिजे, पण बाकी काय ते तुम्ही सगळं बघून घ्या. तू म्हणतेस ते बरोबर आहे,
काय प्रशांत? दादा बरोबर आहे, करेक्ट आहे. दास आपण कुठेतरी पिकनिकला जायचं बस. अरे पण काय गरज आहे आता? घबरे आहे काय आपलं गरज लावले? तुला गरज नाहीये का? ए ठरलं म्हणजे ठरलं. आपण सगळे जण मिळून एक आठवड्यासाठी बाहेर गावी चाललो. बस आता कुठलं काय जात आहे? जेवाळी मग चाल. आणि जायचंय कुठे? कुठे जाणार, कधी जाणार ते आज ठरणार आहे. आणि त्यांचं ठरलं की आपलं पण काय ते ठरेल ना. आता 5-7 दिवस माझ्या घरी कोणीच नाहीये, त्यामुळे इथे उन्हात बसण्यापेक्षा आपण माझ्याच घरी निवांत बसू ना. म्हणजे काय की नवीन कन्सेप्ट वरती आपण विचार करू, आणि जर काही सुचलंस तर हा आहेच लिहायला, है की नाही? आणि रिहर्सल साठी जागा पण मिळेल ना. काय सॉलिड आयडिया आहे यार. अरे पण तू का नाही गेलास पिकनिकला त्यांच्या बरोबर? आता मी जाऊन काय करू यार? आणि काय की मित्रांना सोडून नाही. अगं अमिता, वाचले किती? पार्लरला जात नाही आज? जाते ग, पण आज ना मी थोडी लेट जाणार आहे. शाला मला ना फुल कॉन्सन्ट्रेशन यास डिसाइड करायचंय पिकनिकला कुठे जायचंय ते. त्यासाठी लेट कशाला जायला पाहिजे? म्हणजे बघ, रस्त्यातनं जाताना, पार्लर मध्ये काम करताना तू विचार करू शकते ना, तेव्हाच ठरव. वहिनी काहीतरीच काय बोलतेस? अगं मला डिसाइडच करायचंय कुठे जायचं ते पिकनिकला. ए वहिनी सांग ना कुठे जाऊया. सांग ना सांगू सगळे ठरवतील तिकडे जाऊया. काय गं नम्रता, बरोबर ना? अगं नमे, तुला काहीतरी विचारलंय ना, त्याचं उत्तर दे ना. हो नुसती हसते नाही. अगं सांग. हे माते, तुमच्या मुख अभिनयात ना तुम्ही आम्हाला काही सुचवत आहात का? अगं नम्रता बोल ना काहीतरी. हा नम्रता, हे नम्रता बाहेर आहे, कोण आले भेटायला तुला? नमस्कार, मी दूरदर्शन ट्रॅव्हल्स मधून आलेलो आहे. दूरदर्शन ट्रॅव्हल्स? दूरदर्शन ट्रॅव्हल मध्ये आम्ही दूर दूरच्या स्थळांचं दर्शन घडवून आणतो ना, म्हणून दूरदर्शन ट्रॅव्हल. दूरदर्शन ट्रॅव्हल? हो. म्हणजे सिंगापूर ती बाई अशी? ओ बसा ना, या ना बसा, इकडे बसा दादा, प्लीज तुम्ही पण बसा ना. अगे अमिता, वहिनी, या ना लवकर इकडे. काय झालंय? काय अग, काय ग? मला ना तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. अग काल ना पेपर मध्ये मी एक ऍड बघितली, त्यामध्ये 15,000 रुपयामध्ये सिंगापूरला 3 जणांना 3 रात्र आणि 4 दिवस राहायला मिळणार आहे. काय बोलते? हो ग. आणि सिंगापूरला जाण्याचा, येण्याचा, फिरण्याचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा सगळा खर्च हेच करणार आहे. मिस्टर, आपलं नाव काय म्हणाले? मी सदा भटके, म्हणजे सदानंद दामोदर भटके. यांनी जे काही आत्ता सांगितलं ते काही खरं आहे का? हो, आमचं दूरदर्शन ट्रॅव्हल म्हणजे अगदी स्वस्त आणि मस्त, सगळ्यांना परवडणार. हो, पण नेहा आणि रोहनचा पासपोर्ट नाहीये आणि मनोजचा पण नाहीये. त्याची काळजी करू नका, ते पासपोर्ट आम्ही काढून देऊ. तुम्ही फक्त हो म्हणा. हो. तुम्ही अगदी बिंदास राहा, फक्त मला सांगा तुम्ही किती जण येणार सिंगापूरला. आम्ही म्हणजे बघा ना, आम्ही 10 जण आहोत. ए अमिता, आपल्या त्या विमलात्या आणि नंदिनी यांना पण आपण बरोबर घेऊया. ए मग आपण 12 जण होऊ ना. म्हणजे बघा, आता आम्ही 12 जण आहोत. आता तुमचं बजेट काय ते सांगा. भटके, 15,000 × 3 म्हणजे 60,000 आम्ही सर्व कव्हर होऊ शकतो का? थोडस बजेट वाढेल, मुलांचे पासपोर्ट पण आहेत ना. अहो काय ते सांगा ना, म्हणजे आम्हाला अंदाज तर येईल. पासपोर्ट, प्रवास खर्च मिळून 4,20,000 रुपये. हो हे खूप होत आहे ना, एवढं बजेट. नाही, तुमचा गैरसमज होतोय. हे फक्त त्या पासपोर्टचं बजेट नाहीये, त्यात तुमचं सिंगापूरला राहणं, खाणं, फिरणं, तुमचा सर्वांचं रिटर्न तिकीट, त्यात ऍड आहे. नाही हो, नाही तरी बजेट खूप जास्त होत आहे. हो ग. ओ काय हो, तुम्ही पेपर मध्ये घेताना 15,000 रुपये मध्ये सगळं असं लिहिलं होत ना, मग आता असं कसं बोलतात? म्हणजे
त्या 15,000 पुढे एक छोटासा स्टार आहे. आता त्या स्टारचं काय? तो स्टार म्हणजे तुम्हा सर्वांना सर्व अटी लागू आहे. एवढ्या? हो. मिस्टर भटके, तुम्ही जे काही आम्हाला बजेट सांगितलं ते आम्हाला परवडणार नाही. ऍक्च्युली वी आर नॉट इंटरेस्टेड. आणि आपण या संबंधी बाहेर बोलूया. नम्रता, धन्य आहे ग बाई तुझी. अगं त्याला इथे बोलवायच्या आधी एकदा विचार तरी करायचा होतास. अगं मला काय माहिती आता हे सगळं असं होणार आहे. आम्ही त्याला मी असं करणार आहे काम येतात. तुला काही कळतंय का? तो आपल्याला 15,000 आवळा दाखवून 4,25 लाखाचा कोवळा घेऊन जाणार होता. नम्रता, आता तरी तुला स्टार याचा अर्थ कळलाय ना? ह्याच्या पुढे कुठली गोष्ट वाचताना तुला छोटासा जरी स्टार दिसला ना, तो विषय तिथेच बंद करायचा, नाहीतर असा गोंधळ होतो. आणि वहिनी, नशीब आपल्या घरी आज स्टार गोंधळी नव्हता म्हणून. अगं अभय, तो असताना आणि त्यांनी हे बजेट ऐकलं असतं तर हे अख्खं घर आपल्या डोक्यावर उचलून घेतलं असतं. तर इथे आठ माजवलं असतं त्यांनी. अगदी खरं बाई, अगदी खरं. नशीब दादा होता म्हणून घरात. तो माणूस सही सलामत घरातून बाहेर तरी पडला, नाहीतर अभय असता तर ह्याचं काही खरं नव्हतं. चला. अहो, उद्या बँकेत चाल ना, कारण नंतर 2 दिवस परत बँका बंद आहेत. पिकनिकचं कधी ठरू शकतं, त्यामुळे हातात पैसे असलेले बरे ना, नाहीतर उगाच प्रॉब्लेम व्हायचा. कुठं जायचं ठरवलं तुम्ही? नाही हो, अजून काहीच ठरलं नाहीये, नुसते चर्चाच चालले. एक जण ठरवतो तर दुसरा काहीतरी वेगळंच सुचवतो. कधी ठरणार आहे कोणास ठरव. आई, काय रो? आई, आमच्या ट्युशनच्या सरांनी ना शैक्षणिक सहल काढली 3 दिवसांची. परवा सकाळीच निघायचं. मग आपल्या पिकनिकचं काय? अगं ती ठरली कुठे अजून? पण 1-2 दिवसात ठरेलच ना. मग तोपर्यंत येईन ग मी परत. अरे पण तू आल्यानंतर ठरवायचं आपण. अरे 2-3 दिवसानंतर निघणारच होत आपण. आणि कधी नव्हे तो योग जुळून आलाय, सगळ्यांनी सवड काढली आहे, आणि तू नाही म्हटलं तर कसं वाटेल सर्वांना? दे रे, पिकनिकला तू पुढच्या वर्षी पण जाऊ शकतोस ना. सरांना सांग मला नाही जमणार म्हणून. अगं आई, ती नुसती सहल नाहीये, ती शैक्षणिक सहल आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शिकवणीप्रमाणे आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शिकवणार आहेत. तेच त्यांचं उद्दिष्ट आहे. अगं तिथे इतिहास आणि विज्ञानाचे महत्वाचे धडे पण होणार आहेत. काय रे बाबा, तुझ्या पिकनिकने ना पेचात टाकले. असू दे, त्याच तिथं जाणं महत्वाचं आहे. मला वाटतं अशी ट्रीप पुन्हा अरेंज करता येणार नाही. आपल्या पिकनिक पेक्षा त्याची शैक्षणिक पिकनिक खूप महत्वाची आहे त्याला. मग आपली पिकनिक कॅन्सल करायची? नाही, तसं काही करू नको. एक तर सगळ्यांनी पिकनिकचा मूड बनवलाय, हा, आणि त्यात हा मिठाचा काढा नको. मला वाटतं आपण काहीतरी करूया. रोहन, तू पिकनिकची तयारी कर. अबे हे बघ, हंपीची देवळं सुंदर आहेत ना. म्हणजे अबे विचार कर, इथे गेल्यानंतर असं वाटेल ना की स्ट्रेट आपण राजे राजवाड्यांच्या काळात गेलोय म्हणून. अभय अभय, जाऊया ना रे. इथे काय करायचंय? जाऊन झालंय ना आता तुझं बघून इथे फोटो मध्ये. ते प्रत्यक्ष जाऊन काय वेगळं बघणार आहेस? जाऊ दे, मी या विषयावर न बोललेलंच बरं, नाहीतर माझ्या व्यवहार ज्ञानाला तुम्ही कंजूशीचं नाव द्याल आणि सगळे मिळून माझा उद्धार कराल. मी कसा कंजूस आहे, मूर्ख आहे? नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. अभय, आय एम हॅपी. तुला कळलंय तुझी चूक. हॅलो, टेल मी. हां.
ओके पण मी हो पण न न न न मी अग पण हाव पण ओके फाईन ठीक आहे मॅनेज या बाय प्रॉब्लेमच काय ग काय झालं अरे माझ्या असिस्टंटचा फोन होता अरे तिला एक आठवड्याच्या सुट्टीवर जायचंय मला सांग अभय एका असिस्टंटवर मी कसं लय पार्लर चालू इतकं बिझी डेज आहेत माहिती हे मेन सीझन चालू आहे वी जस्ट डोंट हॅव टाइम टू ब्रीद प्रॉब्लेम आहे अरे शिट मलाच ना बहुतेक माझी पिकनिक कॅन्सल करावी लागणार आहे ए तुला काय झालंय फेशियल केल्यासारखं चमकतोय रे तुझा चेहरा हा बरोबर मला माझी पिकनिक कॅन्सल करावी लागते ना तुला तुझा आनंद तू आवरूच शकत नाहीयेस इट्स जस्ट ओव्हरफ्लोईंग फ्रॉम युअर फेस माहितीये का अरे मी कुठे काय बोलतोय तुला बोलायची गरजच नाही अरे जाऊन बघ तुझा चेहरा आरशात मग कळेल तुला सांगते ना अभय की दरवेळेला मला माझ्या मनासारखं काहीतरी करायचं असं ना समथिंग कम्स इन बिटवीन अरे शिट डियर काय गं कोणाची वाट बघतेस माझ्या नवऱ्याची नम्रता तुझीच वाट बघत होते अरे मी का अरे आज सकाळपासून घरामध्ये फक्त एकच विषय चालू आहे पिकनिक पिकनिक आणि फक्त पिकनिक हे प्रत्येकाने आपापला निर्णय दिलाय प्रशांत मी काय सांगू रे त्यांना म्हणजे तू अजून काही ठरवलं नाहीयेस ना प्रशांत आतापर्यंत तुझ्याशिवाय मी काही ठरवलंय का मग बरं झालं काय अग म्हणजे तू रागावणार नसेल तर एक सांगू असं काय बोलतोस तू अग काय झालंय आपण ज्या पिकनिकच्या तारखा ठरवल्यात ना नेमका त्याच वेळेला आमचं एक शूटिंग निघालंय सिमल्याला अच्छा एवढंच ना म्हणजे तू नाही येणारस पिकनिकला नम्रता मला ना माहिती होतं तुझं नेहमी ना हे असंच असतं मागच्या वर्षी माझ्या मावशीच्या घरी आपण जेवायला जाणार होतो त्यावेळेस शूटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सगळा प्रोग्राम चेंज करावा लागला त्याच्या 2 वर्षाआधी माझ्या चुलत बहिणीच्या साखरपुड्याच्या वेळेस देखील तू हे असंच केलं होतं नमू अग आता हे सगळं मागचं कशाला उकरून काढतेस तू मला माहितीये तू ना तुला हे सगळं मुद्दामून करतो नमू प्लीज ना अगं हे मुद्दाम करेन का मी बर मी काय म्हणतो ते तर ऐकून घेशील काय हा माझ्याकडे एक सॉलिड आयडिया बघ एवी देवी मी सिमलाला शूटिंगला जाणारच आहे तेव्हा आपण सगळे जाऊ नमू विचार कर सिमला थंडी तिकडे पडणारा बर्फ आणि त्या बर्फात तू आणि आपली सगळी फॅमिली ए मस्त मजा येईल ए प्रशांत चालना लवकर चालना प्लीज जाऊया जाऊया आपण एक काम करूया आपण आज जाऊया जेवूया जेवण झालं की जेव्हा आपण एकत्र येऊ ना सगळे त्यावेळेला आपण ह्या विषयावर चर्चा करू चालेल पण मी हे तुला सांगितलं हे कोणाला सांगू नकोस हा किंवा जाणूनही देऊ नकोस तू का रे अगं का काय नम्रता आपण जॉईंट फॅमिलीत राहतो आपली फॅमिली काय सिरियल मधली फॅमिली आहे का वेगवेगळे ट्रॅक असायला ते काय म्हणतील बघितलं हे दोघं आपापसातच ठरवतात आम्हाला काही सांगतच नाही कसं दिसतं वाईट दिसतं की नाही ते ए हो बरोबर आहे मी सांगेन ना सगळ्यांना जेवूया आपण चालेल ए जेवायला काय बनवलंयस आज भेंडीची भाजी चला ए प्रशांत मला तिकडे ना वाघा बॉर्डर बघायची सिमल्याला हो खूप वाघ असतील ना तिकडे हो चल चल